तो अगोदर पासून होते, नवीन नाही आहे. मी असं आज समजतो की आज सणाचे दिवस आहे. काही स्टेटमेंट देऊ नये, आनंदाचा दिवस आहे. त्याच्यामुळे एकंदरीत हा दिवस आनंदातच जावा अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे उद्या बोललेला चांगला, उद्या बोललेला अधिक चांगला आहे, आज नको. नागपुरात मोहन भागवतांनी शस्त्रपूजनही केलं आणि त्यावर त्यांनी तिथे भाषणही केलं. ते अगोदरही त्यावेळेस मला म्हणालेलं आहे की ती जे काही शस्त्र बाळगतात ते मिलिटरीच्या फक्त काही जवानांना मिळतात, ते इतरांना मिळत नाहीत. त्याच्यामुळे मोहन भागवत आणि मोदी हे दोघंही या देशाचे आम ॲक्टचे गुन्हेगार आहेत. ते आम ॲक्टखाली त्यांना अरेस्ट करावं अशी आमची मागणी ह्या अगोदरही आजही राहणार आहे.